विद्यार्थी मित्रांनो या चित्रात तुम्हाला काय दिसतंय छोटा हत्ती हुबेहूब आई वडिलांसारखं दिसतो हे कशामुळे होतं हे अनुवंशिकतेमुळे होतं अनुवंशिकता हे शास्त्र म्हणजे जैविक लक्षणे वारशाने पालकांकडून संततीकडे हस्तांतरित करणे होय जैविक लक्षणे डी एन एमध्ये साठवली जातात जे न्यूक्लिक ॲसिड असते आता आपण डी एन एची रचना बघूया डी एन ए हे दुहेरी साखळ्यांच्या स्वरूपात असतात ज्यात पॉलिन्यूक्लिओटाईडच्या दोन साखळ्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या असतात प्रत्येक पॉलिन्यूक्लिओटाईड साखळी बघितली तर ती न्यूक्लिओटाईडच्या साखळीने बनलेली असते पण प्रत्येक न्यूक्लिओटाईड कशाचे बनते प्रत्येक न्यूक्लिओटाईड नायट्रोजन बेस पेंटो शर्करा आणि एक फॉस्फेट गट न्युक्लिओटाईडमध्ये नायट्रोजन बेस पेंटो शर्कराला जोडलेला असतो आणि शर्करेला फॉस्फेट गट जोडलेला असतो नायट्रोजन बेस दोन प्रकारचे असतात प्युरीन आणि पिरिमिडेन आता आपण प्युरीनची रचना बघूया प्युरीनमध्ये पाच सहा घटकांचे वलय असते अणूंच्या स्थानांना एक ते नऊ असे क्रमांक दिलेले असतात ॲडेनाईनमध्ये सहाव्या कार्बनला गट जोडलेला असतो गुआनिनमध्ये दुसऱ्या कार्बनला अमिनोगट जोडलेला असतो आणि सहाव्या कार्बनला ऑक्सिगट जोडलेला असतो मध्ये सहा घटकांचे वलय असते ज्यांना एक ते सहा क्रमांक असतात सायटोसिनमध्ये दुसऱ्या कार्बनला ऑक्सिगट आणि सहाव्या कार्बनला अमिनोगट जोडलेला असतो युरसिल आणि थायमीनमध्ये दुसऱ्या कार्बनला ऑक्सिगट आणि चौथ्या कार्बनला ऑक्सिगट जोडलेला असतो याशिवाय थायमीनमध्ये मिथाईल गट पाचव्या कार्बनला जोडलेला असतो न्यूक्लिक ॲसिड दोन प्रकारचे असतात डी एन ए आणि ए आर एन ए म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड डी एन एमध्ये ॲडनाईन गुआनिन थायमिन आणि सायटोसिन हे चार प्रकारचे नायट्रोजन बेस असतात आर एन एमध्ये ॲडेनाईन युरॅसिल गुआनिन आणि सायटोसिन हे चार प्रकारचे नायट्रोजन बेस असतात याप्रमाणे युरॅसिल आणि थायमिनमध्ये फरक पाचव्या जागेवर मिथाईल असणे एवढाच आता आपण पेंटोस शर्करेची रचना बघूया डी एन एमध्ये पेंटोस शर्करा म्हणून दोन डीऑक्सिरायबूज असतात तर आर एन एमध्ये पेंटोस शर्करा म्हणून रायबूज असते पेंटू शब्दाचा अर्थ काय पेंटोज म्हणजे शर्करा ज्यात पाच कार्बन असतात शब्दामधील ओझ हे शर्करा दाखवते चार कार्बन वलयाच्या चा प्रतलात असतात तर पाचवा कार्बन वलयाच्या वरती असतो वलयातील पाचवा अणू ऑक्सिजनचा असतो डीऑक्सिरायबोज आणि रायबोजमधील फरक म्हणजे हायड्रोक्झिल गटाचे असणे किंवा नसणे रायबोजमध्ये हायड्रोक्झिल गट असतो तर डीऑक्सिरायबोजमध्ये नसतो त्यामध्ये दुसऱ्या कार्बनला हायड्रोजन जोडलेला असतो नायट्रोजन बेस पेंटोजच्या वलयाला पहिल्या स्थानावर पिरिमिडीनच्या एन वन ग्लायकोसिडिक बंधाने किंवा प्युरिनच्या एन नाईन ग्लायकोसिडिक बंधाने जोडलेले असतात एकोणीसशे त्रेपन्नमध्ये वॅट्सन आणि क्रिक यांनी डी एन एची प्रतिकृती प्रस्तावित केली ती एम एच एफ विल्किन्स जीवभौतिकी विभाग किंग्ज कॉलेज लंडन यांनी पुरवलेल्या क्ष किरण विवर्तन सामग्रीवर आधारित होती क्ष किरण क्रिस्टलोग्राफरना केंद्रापाशी बनणाऱ्या फुलीचा आकार ओळखू येतो ज्या दुहेरी साखळ्यांसारखी रचना दर्शवतात वर आणि खाली दिसणारे गडद आकार दर्शवतात की बेस रेणूंच्या लंब रेषेवर रचलेले असतात तीन पूर्णांक चार अँगस्ट्रोम युनिट इतक्या ठराविक मुदतीने क्ष किरण विवर्तन सामग्रीने दाखवले की डी एन एची साखळी साक्रे नियमित साखळ्यांच्या स्वरूपात असते जी दर चौतीस अँगस्ट्रोम युनिटनंतर पूर्ण वळणारी असते ज्याचा व्यास वीस अँगस्ट्रोम युनिट असतो जवळच्या न्यूक्लिओटाईडमधील अंतर तीन पूर्णांक चार अँगस्ट्रोम युनिट असते त्यामुळे प्रत्येक वळशाला दहा न्युक्लिओटाईड असतील बेस हे सपाट आकाराचे जोड्यांनी असणारे आणि साखळ्यांच्या अक्षाला लंब असतात बेसच्या जोड्या दुहेरी साखळ्यांच्या थर्मोडायनामिक स्थिरतेला दोन प्रकारे जबाबदार असतात प्रत्येक जोडीतल्या बेसमधल्या हायड्रोजन बंधामुळे ऊर्जा बाहेर सोडली जाते शिवाय बेस एकमेकांवर रचलेले असतात बेसच्या रचलेल्या जोड्यांच्या इलेक्ट्रॉन्समधील क्रियांमुळे हायड्रोफोबिक रचना बनते म्हणून ऊर्जा दिली जाते विद्यार्थ्यांनो मला आशा आहे की तुम्हाला डी एन एच्या रचनेबद्दल समजले असेल